विरंत फॉर्म भरायचा होता. फॉर्म भरत असताना एका बाजूला पायामध्ये मुलगी होती पुण्याची. तिला म्हटलं अरे ती पेन दे. अरे म्हणजे तू काय काय ठीक आहे काय झालं पेन तीनच फिरे तो पेन पाहिजे असं विचारायचं. इथपासून माझी सुरुवात झाली. म्हणजे आमच्या सोबत हे सगळं घडत शिकायला भेटतं या गोष्टी नॉर्मल आहे. आणि मग तिथून मी सुरुवात शिकायला गेली. मग करायचं काय तिथून 2 महिने झाले. 2 महिन्यात मला काय वाचायला लागले पुन्हा विचार फर्स्ट इयरचे पुस्तक काढा सेकंड इयर काढा थर्ड इयर काढा मागचे 4 वर्ष केलं. आता मला एक गुरुमाची कंपनी सिलेक्ट करतोय त्याच्यामध्ये मला ते एखादी कंपनी तुम्ही चालू करताय त्यावेळेला तुमच्याकडे जेवढे प्रोडक्ट आहे त्यांचे नॉलेज तुम्हाला कुठल्याही डॉक्टर कधीही पण करू शकतो ते वारला सुद्धा आणि विचारू शकतो. आणि तुमचा जो प्रोडक्ट आहे ना त्याच्यामध्ये जे कॉम्बिनेशन वापरले त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो तुम्हाला माहित नाही का. तुम्ही मार्केटमध्ये येतो तो प्रोडक्ट लॉन्च कसं काय केलं आपल्या सगळ्या करंट गोष्टी पण माहिती असेल त्या गोष्टी रिकरन्स येतच नाही हे आम्हाला